हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत रिंग रोल समोसा। दोन वाट्या मैदा घेतला आहे, एक चमचा ओवा आणि तीळ मिक्स आहे, आणि एक चमचा मीठ घेतला आहे, आणि आपण याचा व्यवस्थित गोळा मळून घेणार आहोत। घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा व्यवस्थित मळून झाला आहे, थोडंसं तेल लावून ठेवलं आहे, आणि आपण 30 मिनिट आता साईडला ठेवून देऊया। चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2-3 बटाटे उकडलेले, गाजर आणि फ्रेंच बीन्स बॉईल करून घेतली आहे मीठ टाकून, एक कांदा, अद्रक लसूण मिरच्यांचा ठेचा, कोथिंबीर आणि कढीपत्ता, हळद, जिरे, मोहरी आणि मीठ, आणि कढईत 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे टाकायचे आहे। जिरे टाकायचे आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे, अद्रक लसणाचा ठेचा टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। अद्रक लसूण मिरच्या तळल्यानंतर आपण त्यात फ्रेंच बीन्स आणि गाजर टाकून घ्यायचं आहे जे आपण बॉईल केलं आहे ते, आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। त्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे, आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून झालं आहे, आता आपण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। आणि बटाटे टाकून घेऊया। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मीठ टाकून द्यायचं आहे अंदाजानुसार 1 ते 1.5 चमचा, आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। चटणी व्यवस्थित रेडी झाली आहे, आता थंड होण्यासाठी साईडला ठेवूया। पीठही व्यवस्थित भिजलं आहे, आता आपण एक गोळा घेऊन एक पोळी लाटून घ्यायची आहे। तर एक गोळा घेतलाय, आता आपण याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। तर एक पोळी लाटून घेतली आहे, ती या शेपमध्ये कट करून घ्यायची आहे। आणि जी चटणी बनवलेली आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आणि जो हा पोर्शन बाकी तिथं आपण कट देऊन घ्यायचे असे। कट दिल्यानंतर व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे। आणि
व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला रोल समोसा या शेपमध्ये रेडी होईल. याप्रमाणे आपण बाकीचेही बनवून घेऊया. याप्रमाणे आपले समोसे रेडी झाले. आता आपण ते तळून घेऊया. तळण्यासाठी कढई ठेवली आहे, तेलही टाकलं आहे, तेल तापलं आहे. त्यानंतर आपण एक एक समोसा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि सर्व समोसे आपण फ्राय करून घेऊ किंवा तळून घेऊया. समोसे तळून रेडी झाले आहे, रोल समोसा रेडी झाला आहे.